अजित पवार आणि संजोग वाघेरे पाटील हे काल पिंपरी विधानसभा क्षेत्राचे आमदार अण्णा बडसोळे यांच्या ज्येष्ठ कन्येच्या विवाह सोहळ्याला पोहोचले. रात्री उशिरा दोघे एकाच व्यासपीठावर आले होते. अजित पवार लग्न समारंभात आदल्या अगदी काही मिनिटांआधीच संजोग वाघेरे पाटील हे देखील वधूवरास आशीर्वाद देण्यास व्यासपीठावर आले. त्यावेळेस संजोग वाघेरे यांनी अजित पवार व्यासपीठावर उभे दिसताच त्यांनी अजित पवार यांना वाकून नमस्कार करून त्यांचा आशीर्वाद घेतला. मावळ लोकसभा क्षेत्रातील महाविकास आघाडीचे उमेदवार संजोग वाघेरे पाटील हे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे खंदे समर्थक होते. मात्र 2024 लोकसभा निवडणुकीपूर्वी त्यांनी अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला जय महाराष्ट्र करत शिवसेना उद्धव ठाकरे गटात प्रवेश केला होता. 2019 मावळ लोकसभा मतदारसंघ निवडणुकीमध्ये महायुतीचे विद्यमान खासदार श्रीरंग बारणे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मुलाचा दारुण पराभव केला होता. मात्र 2024 लोकसभा निवडणुकीत अजित पवार हे श्रीरंग बारणे यांचं महायुतीत प्रचार करताना दिसत आहेत. असं असताना त्यांच्या काही महिन्यांपूर्वीचे खंदे समर्थक तसेच 2024 महाविकास आघाडीचे मावळ लोकसभा मतदारसंघातील उमेदवार संजोग वाघेरे यांनी आपल्या पूर्वीच्या नेत्याला निवडणुकीपूर्वी नमस्कार करून त्यांचा आशीर्वाद घेतला. मात्र आता अजित पवार यांनी संजोग वाघेरे यांच्यासोबत लग्न समारंभात जेवण करत असताना त्यांच्याशी प्रत्यक्ष बोलणं टाळलंय. महाराष्ट्राला एक वेगळी राजकीय संस्कृती आहे आणि हीच महाराष्ट्रातील खेळीमेळीची राजकीय संस्कृती जोपासण्यासाठी अजित पवार यांना नमस्कार करून त्यांचा आशीर्वाद घेतला. त्यात वावग काही नाही अशी प्रतिक्रिया संजोग वाघेरे यांनी पत्रकारांशी बोलताना दिली आहे. बरोबर आहे. राजकारणाच्या पलीकडे आपण एकमेकाला भेटतो, एकमेकाच्या बद्दलचा आदर, एकमेकांच्या बद्दल प्रेम हे ठेवलंच जातं. स्वर्गीय यशवंतराव चव्हाणांनी ठेवलं, त्याच पद्धतीनं आदरणीय पवार साहेबांनी, आदरणीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी देखील अशाच पद्धतीचे मैत्रीचे संबंध ठेवलेले आहेत.